सातारा जिल्हा म्हणजे खरं तर दुष्काळी भाग. दुष्काळामध्ये पाण्याची वणवण नागरिकांना सहन करावी लागते आणि म्हणूनच या सातारा जिल्ह्यातील महिलांसाठी स्वयंरोजगार आणि त्यांना स्वतःहून काम करण्याची प्रेरणा देण्यासाठी चेतना सिन्हा यांनी माणदेशी फाउंडेशनची स्थापना केली. आणि या माणदेशी फाउंडेशनच्या कार्यक्रमाअंतर्गत 3 दिवसांचा माणदेशी महोत्सव मुंबईमध्ये साजरा करण्यात येत आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता की या माणदेशी फाउंडेशनच्या अंतर्गत या ठिकाणी हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे, ज्या ठिकाणी मुंबईकरांना गावाकडच्या संस्कृतीचा अनोखा असा देखावा पाहण्यात येणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बैलगाडी पाहू शकता आणि त्याच्यामध्ये असलेला शेतकरी, त्याचबरोबर या ठिकाणी गावाकडे काम करत असणाऱ्या बायका आणि त्यांचा घराचा असा वेगळा आणि अनोखा अंदाज या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. खरं तर मुंबईकरांसाठी ही एक पर्वणीच म्हणता येईल, ज्यामध्ये त्यांना गावाकडे कशा प्रकारे लोक राहतात आणि त्यांचं राहणीमान कसं असतं याविषयी त्यांना हा देखावा पाहण्यात येत आहे. माझ्या दुसऱ्या बाजूलाही पाहू शकता की या ठिकाणी गजदृश्यांचा देखावा साजरा केला जात आहे. खरं तर आज सकाळी या गजदृश्यांचा देखावा साजरा करण्यात आला होता, परंतु ग्राहक नागरिकांच्या मागणी खातर पुन्हा एकदा या ठिकाणी हे गजदृश्य दाखवलं जात आहे. आणि कशा प्रकारे या प्रकारे आपण बघू शकता की कशा प्रकारे हे लोक या गजी नृत्यामध्ये नाचत आहेत, त्याचबरोबर त्यांचा तो उत्साह आणि गावाकडे दाखवण्यात येणाऱ्या या कलेचा हा अनोखा अंदाज मुंबईकरांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर हा माणदेशी महोत्सव हा आजपासून सुरू करण्यात आला आहे आणि यापुढे पुढचे 2 दिवस म्हणजे 5 तारखेपर्यंत हा महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत वेगवेगळ्या कलांचा नागरिकांना या ठिकाणी आस्वाद घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या महोत्सवाअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक स्टॉल्सची निर्मिती करण्यात आली आहे. आपण आता या महोत्सवामध्ये आपण आतमध्ये जाऊयात आणि आपण पाहूयात की आतमध्ये या महोत्सवाअंतर्गत आतमध्ये कुठल्या कुठल्या स्टॉल्सची या ठिकाणी मांडणी करण्यात आली आहे ती आपण आता या ठिकाणी पाहूयात. आपण बघू शकता की या महोत्सवाअंतर्गत मोठ्या प्रमाणात असं स्टॉल्सची मांडणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या कलेला वाव देण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या स्टॉल्सची निर्मिती करण्यात आली आहे. खरं तर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठीचा हा माणदेशी फाउंडेशनचा प्रयत्न अतिशय स्तुत्य असा आहे.